आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दत्त कारखाना निवडणूक डेप्युटी आमदार रावसाहेब गुंडके यांचा पृथ्वीराज यादव यांच्या पॅनलला पाठिंबा. संस्थापक पॅनल कर्नाटकात घुसलं. मांजरी येथील ज्येष्ठ नेते रावसाहेब गुंडके यांनी दत्त कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक परिवर्तन पॅनलला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत डेप्युटी आमदार रावसाहेब गुंडके यांनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कारखाना स्थापनेपासून आजपर्यंत ज्यांनी कारखान्याच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले त्यांना लाभांश दिलेला नाही, एक रकमी FRP दिली जात नाही. शिवाय को जनरेशनचा प्रकल्प राबवला त्यात काळबेर आहे अशी माहिती मला देण्यात आली आहे. जरी उसाला पर टन 300 ते 500 रुपये पर्यंत कपात केली जाते, क्रमपातळीत चुका केल्या जातात, त्यामुळे मी नाराज होऊन विद्यमान संचालक परत सत्तेत आलं तर लोकांचं नुकसान होईल म्हणून विरोधी पृथ्वीराज यादव यांच्या संस्थापक परिवर्तन पॅनलला पाठिंबा देतोय असं मत त्यांनी व्यक्त केलं. शेअरचा बोनस कधी दिलेला नाही, व्याज कधी बी दिलेलं नाही. FRP प्रमाणे तर दर आम्हाला मिळतच नाही आणि जळक्या उसाला त्याला फरक करून त्यांनी देतच नाही, कट भरपूर कट करून देतात. आणखीन आमचे हे को जनरेशन ते हे तर त्यांनी देतच नाही, व्याज बिल तर त्यांनी देतच नाही. दत्त कारखान्यानं एक रकमी FRP पैसे दिलेले नाहीत, कधी बी दिलेले नाहीत त्यांनी. जळकं उसाचं काय आहे का नाही ते 400-500 रुपये काय कट करतात ते आम्हाला मान्य नाही आणि त्या माध्यमातून आम्ही त्या याच्यामध्ये विरोधात आहे.